नवदुर्गा घट स्थापना 7 तारीख को होने से सार्वजनिक मंडलों ने नगरपालिका प्रशासन की और अनुमति के लिए आवेदन देना शुरू कर दिया है, लेकिन इस बार नगरपालिका प्रशासन मंडलों को अनुमति के लिए परेशान करने का आरोप लगा रहा है। 30 वर्ष से चलते आ रहे नवदुर्गा रास गरबा उत्सव मंडल के अध्यक्ष को इस वर्ष मुख्याधिकारी जुम्मा प्यारे वाले ने अनुमति नहीं देने का फरमान उप मुख्य अधिकारी को देने से अनुमति मांगने गए मंडल के अध्यक्ष अमोल सोनसरे वापस लौटे। सोनसरे ने इसकी शिकायत युवा सेना जिला प्रमुख और पूर्व निर्माण सभापति हर्षल काकड़े को दी। हर्षल काकड़े मंगलवार को नगर परिषद कार्यालय अपने कार्यकर्ताओं के साथ पहुंचे। मुख्याधिकारी जुम्मा प्यारे वाले उपस्थित नहीं होने से उप मुख्याधिकारी रत्नमाला फटिंग से मंडल अनुमति के बारे में चर्चा की। काकड़े ने बताया कि जुम्मा प्यारे वाले भेदभाव करते हैं, उनके खिलाफ आवाज उठाने वालों के खिलाफ कार्रवाई करते हैं। हमारे शिवसेना ने उनके बदली की मांग की थी, जिसके कारण उन्होंने हमारे मंडल को मुख्याधिकारी ने अनुमति नहीं देने की सूचना उप मुख्याधिकारी को दी है, जो गलत है। इस संदर्भ में उप मुख्याधिकारी रत्नमाला फटिंग से पूछने पर बताया कि अनुमति के लिए जो कागजात लगते हैं उनमें कुछ कमी होने से नहीं देने की बात कही थी। कागजातों की पूर्ति करने पर अनुमति दी जाएगी। वाड़ी के गजानन सोसाइटी मैदान में वाड़ी की सबसे बड़ी दुर्गा स्थापना होती है, जो परंपरा बीते 30 साल से चली आ रही है। 9 दिन लगातार सामाजिक धार्मिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। पिछले साल कोरोना के कारण मंडल ने उत्सव नहीं मनाया, लेकिन इस वर्ष कोरोना नियमों का पालन कर दुर्गा उत्सव मनाने का मंडल ने निश्चय किया है। लेकिन मुख्य अधिकारी जुम्मा प्यारे वाले ने हमारे मंडल को अनुमति नहीं देने का जो निर्णय लिया वह गलत है। हमें अनुमति नहीं भी मिली फिर भी दुर्गा माँ की स्थापना करने का आह्वान युवा सेना के हर्षल काकड़े ने किया। वाड़ी विकास की और मुख्याधिकारी का ध्यान नहीं, मुख्याधिकारी द्वारा भक्तों की धार्मिक भावना दुखाने का काम कर रहे हैं, ऐसा भी हर्षल काकड़े ने कहा। भेदभाव कर मुख्याधिकारी अपने ही ईगो में रहते हैं। जब से प्रशासन लगा तब से मुख्याधिकारी जुम्मा प्यारे वाले हिटलर के जैसे कामकाज देखने का आरोप भी काकड़े ने लगाया। ऐसा ही चलता रहा तो उनके खिलाफ बड़े पैमाने में आंदोलन करने की चेतावनी भी काकड़े ने दी। इस दौरान नगरपालिका कार्यालय में नवदुर्गा रास गरबा उत्सव मंडल गजानन सोसाइटी दत्तवाड़ी के और युवा सेना जिला प्रमुख हर्षल काकड़े संगठन संतोष केचे तालुका प्रमुख संजय अनास ने युवा तालुका प्रमुख अखिल पोहनकर अर्जकता अमोल सोनसरे समीर मेणे अखिलेश पांडे आदि प्रमुखता से उपस्थित थे। वर्जन मंडलों की अनुमति की जिम्मेदारी उप मुख्याधिकारी को दी गई है। नियम के अनुसार डॉक्यूमेंट जमा करने के बाद मंडलों को अनुमति दी जाएगी। जय महाराष्ट्र। मी हर्षल काकड़े युवा सेना जिल्हा प्रमुख नागपुर ग्रामीण व तसच गेल्या 5 वर्षापासून वाड़ी नगर परिषदला नगरसेवक व बांधकाम सभापती या पदावर मी काम करत आहो। आज माझे सहकारी रणजित सोनसरे अमोल सोनसरे यांचा मला फोन आला। मी वर्धमानला प्रचाराला होतो जिल्हा परिषदच्या की मी गेल्या 3 दिवसापासून नगर परिषदला NOC मागण्याकरिता व नवदुर्गा जो आमचं उत्सव मंडळ आहे गजानन सोसायटीचं तिथे आणि ऐतिहासिक मंडळ आहे तर तिथे देवी बसवायची आम्हाला 7 तारखेला, त्याच्याकरिता येत आहो पण आम्हाला टाळाटाळ होत आहे। पण आज कुठेतरी मॅडमनी जेव्हा NOC बाहेर काढली कम्प्युटरच्या आणि साईन फक्त साईनसाठी राहिली होती तेव्हा मॅडमनी मंडळाचं नाव वाचलं आणि त्यानंतर मॅडमनी डायरेक्ट म्हटलं हे गजानन सोसायटीचं मंडळ आहे, याच्यावर CO साहेबांनी NOC द्यायला नाही म्हटलं आहे। मग त्याच्यानंतर आमचं पदाधिकारी हे साहेबांना भेटायला गेले पण नेहमीप्रमाणे हिटलरशाहीची जी पद्धत आहे साहेबाची सर्वसामान्य लोकांना न भेटण्याची, तसंच आमच्या माणसाला त्यांनी गेट आउट केलं आणि त्यानंतर मॅडम गेल्या तर मॅडमला डायरेक्ट बाहेर आल्या सरांसोबत बोलून तर तेव्हा मॅडमनी म्हटलं की मला आजूबाजूच्या परिसरातल्या 5 लोकांची ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे, देवी बसण्यात आम्हाला काही ना हरकत नाही। काल ॲप्लिकेशन दिली, 3 दिवसापासून मी येऊन राहिलो आहे, त्यांनी मला आज अर्धा तास थांबून जा मी NOC देतो म्हणाले। नंतर त्या मॅडमनी ॲप्लिकेशन पाहिल्यानंतर ही तर गजानन सोसायटी ग्राउंडवरची NOC साठी आले आहे हो म्हटलं, तर थांबा म्हणे सरांनी इथे या ग्राउंडची NOC द्यायला मनाई केली आहे म्हणे, तुम्ही सरांसोबत बोलून घ्या म्हणे त्या मॅडम। तर मीटिंग चालू असताना मी थांबलो, मग मॅडम स्वतः गेले। मॅडम तिथून आल्यानंतर त्यांनी मला म्हणाले की काही पेपर याच्यात कमी आहे, तुमचं मंडप किती बाय कितीचं आहे, इलेक्ट्रिक बिलची झेरॉक्स नाही आहे, आजूबाजू परिसरातील लोकांचं ना हरकत प्रमाणपत्राचं NOC नाही आहे, तुम्ही हे घेऊन या नंतर तुम्हाला NOC देईल असे त्या मॅडम म्हणाल्या। मी माझे मोठे बंधू लहान बंधू आपले हर्षल काकडे यांना मी सांगितलं, त्यानंतर त्यांनी इथे येऊन
मैडम सोबत बोलले होते. मी सर्वच आहे माझ्याकडे तरी मला त्यांनी दिले नाही. कुमारी रत्नमाला अशोकराव फटिंग आहे. मी नगर परिषद वाडी येथे उपमुख्याधिकारी पदावर आहे. सध्या देवीचा उत्सव सुरू आहे त्यामुळे देवी उत्सवाची परवानगी देण्याचे अधिकार माननीय मुख्याधिकारी सरांनी माझ्याकडे सोपवलेले आहे. श्री हर्षल काकडे हे जे व्यक्ती आलेले होते त्यांचे डॉक्युमेंट्स अर्धवट असल्यामुळे मी त्यांना संपूर्ण दस्तऐवजाची मागणी केलेली होती. परंतु त्यांचा वेगळाच काही गैरसमज झालेला आहे त्याच्यामुळे ते चिडलेले होते. परंतु इतर व्यक्तींना आपण जे डॉक्युमेंट्स मागत आहोत तेच यांनाही मागणी केलेली आहे.